छत्रपती संभाजीनगर ते खुलदाबाद महामार्गावरील दौलताबाद घाट गेटजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. समीर आणि शेख असे मृत तरुणाचं नाव आहे. समीर आणि शेख राहणार सईदा कॉलनी हर्सुल छत्रपती संभाजीनगर यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला तर उजीफ शेख आणि जालिंद राजाराम गायकवाड हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत समीर शेख आणि जखमी उजीफ शेख हे दोघे स्पोर्ट्स बाईकवर खुलदाबादवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना दौलताबाद घाट गेटजवळील मस्जिद समोर समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांची जोराची धडक लागली. यामध्ये पल्सर दुचाकीवरील जालिंद राजाराम गायकवाड हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याला कळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे रफिक पठाण सुधीर गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र समीर आणि शेख याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.